नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे माझ्या चॅनलवरती स्वागत करतो। आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या ज्या परीक्षा होतात त्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। विषय जो आहे तो SOC, ज्याचा सब्जेक्ट कोड आहे 222, आणि नोव्हेंबर 2018 हा पेपर झालेला होता, सोशिओलॉजी SOC म्हणजे। सो वेळ 3 तासाचा आहे, 79 गुणांसाठी हा पेपर आहे। सर्वसाधारण सूचना की सर्व प्रश्न सोडवणं अनिवार्य आहे। प्रत्येक उपप्रश्नाला 5 गुण आहे। प्रत्येक उपप्रश्नाचं उत्तर 75 ते 100 शब्दात लिहायचं आहे आणि स्वतंत्र मुखपृष्ठावर लिहायचं आहे। तर चला पाहूया प्रश्न क्रमांक 1 SOC या प्रश्नपत्रिकेचा। खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा। ए, आधुनिकीकरणाचे समाजशास्त्रीय सिद्धांत थोडक्यात स्पष्ट करा। बी, ग्राहकाचे स्वातंत्र्य यावर थोडक्यात टीप लिहा। सी, परंपरागत जाती संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये विशद करा। डी, जमीनदारी व रयतवारी पद्धतीतील फरक स्पष्ट करा। ई, रशियन राज्यक्रांतीचे महत्त्व थोडक्यात विशद करा। प्रश्न क्रमांक 2, यातलेही 4 उपप्रश्न सोडवायचे। ए प्रश्न पहा, हरित क्रांतीचे परिणाम थोडक्यात लिहा। बी, सामाजिक चळवळीचे स्वरूप थोडक्यात विशद करा। सी, मूलभूत चळवळी थोडक्यात विशद करा। डी प्रश्न, शहरीकरणातून निर्माण होणाऱ्या समस्या स्पष्ट करा। ई, आर्मंड मॉस यांनी सामाजिक चळवळीचे कोणते टप्पे सांगितले आहेत ते थोडक्यात विशद करा। प्रश्न क्रमांक 3, यातूनही 4 उपप्रश्न सोडवायचे। ए, हिंदू धर्मातील 4 वर्ण कोणते थोडक्यात विशद करा। बी, सत्यशोधक समाज यावर थोडक्यात टिप्पण तयार करा। सी, आधुनिकपणाची प्रमुख लक्षणे विशद करा। डी, सामाजिक असंतुष्टतेची कारणे थोडक्यात विशद करा। ई, औद्योगिकीकरणाचे फायदे तोटे स्पष्ट करा। आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, यातूनही 4 उपप्रश्न सोडवायचे। ए, कुटुंब विघटनाचे दुष्परिणाम विशद करा। बी, देशीवाद म्हणजे काय याविषयी थोडक्यात माहिती लिहा। सी, नागरिकीकरणाच्या प्रक्रियेतून कोणते बदल होतात ते बदल थोडक्यात विशद करा। डी, सामाजिक चळवळींच्या प्रत्यक्ष टप्प्यामागे कोणत्या 5 प्रक्रिया घडत असतात थोडक्यात विशद करा। आणि शेवटचा उपप्रश्न ई, वैधानिक शहरे व जनगणना शहरे ठरवण्याचे निकष थोडक्यात विशद करा। तर अशा पद्धतीने SOC ज्याचा सब्जेक्ट कोड आहे 222, नोव्हेंबर 2018 झालेला पेपर, त्याचं स्वरूप आपण या व्हिडिओत समजून घेतलेलं आहे। या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रिव्हियस इयर प्रश्नपत्रिकेमधनं जवळपास 50% प्रश्न जसेच्या तसे रेग्युलर एक्झामसाठी वापरले जातात। तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। थँक्यू व्हेरी मच।